नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू वही आणि पेन घेऊन लगेच बसा आज जो काही आपण महत्वाचा मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या जगातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे देश आहेत मी आतापर्यंत भरपूर एक्झामचे पेपर पाहिलेले आहेत त्या सर्व एक्झाम पेपरमध्ये जेवढ्याही देशांबद्दल या ठिकाणी माहिती विचारलेली आहे ते सर्व देश या व्हिडिओच्या अंतर्गत या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत या सर्व देशांबद्दल आपण ठराविक गोष्टींवरती रिव्हिजन टाकणार आहोत जसं की त्या देशाचे बनलेले नवीन राष्ट्रपती नवीन पंतप्रधान त्या देशाची

भारताचे पंतप्रधान पाहिले वर्तमानमधील तर त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी राजधानी आहे नवी दिल्ली आणि चलन वापरलं जातं रुपया गोष्टी समजतात ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा ऑस्ट्रेलिया देशाचे नवीन सम्राट पा काही ठिकाणी काय असतात तर मोनार्च असतात किंवा या ठिकाणी काय म्हणता येईल त्याला राजा असतं राजवटी असतात काही काही देशामध्ये त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर डायरेक्ट त्या राजाचं नाव या ठिकाणी मेन्शन करायचा प्रयत्न केला आहे तर ऑस्ट्रेलिया देशाचे नवीन सम्राट म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चार्ल्स तिसरा असं त्या राजाचं नाव आहे या ठिकाणी ऑस्ट्रेलियाबद्दल बोलत आहोत तर ऑस्ट्रेलियाचे वर्तमानमधील पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानीज राजधानी आहे कॅनबेरा आणि चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर लक्षात आलं तुम्हाला हा जो काही संपूर्ण व्हिडिओ असणार आहे तो आपण दोन पार्ट मध्ये या ठिकाणी बघणार आहोत आता जो काही तुम्ही व्हिडिओ बघत आहोत या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस देशांचा अभ्यास करणार आहोत आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता जो अपलोड होईल व्हिडिओ त्याच्यामध्ये राहिलेल्या अठ्ठावीस देशांचा आपण अभ्यास करणार आहोत त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आणि उद्याचा व्हिडिओ अवश्य तुम्ही पहा या ठिकाणी हे जे काही पन्नास ते साठ देश आहेत हे ऑलरेडी एक्झामला बऱ्याच वेळा रिपीट रिपीट विचारण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक तिसरा लिहून घ्या ऑस्ट्रिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अलेक्झांडर डर बेलिन ऑस्ट्रिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून यांची निवड करण्यात आलेली आहे ऑस्ट्रिया या देशाची राजधानी आहे व्हिएन्ना आणि चरण वापरलं जातं युरो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अझरबैजन देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इलहाम अली एव असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे इलहाम अली एव असं त्यांचं नाव आहे अजरबैजन देशाचे ते नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत पंतप्रधान कोण आहेत अली असडो असं त्यांचं नाव आहे राजधानी आहे बाकू आणि चलन वापरलं जातं मानत ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आपण सगळे या ठिकाणी देश समावेश केलेले आहेत पाचव्या नंबरचा प्रश्न काय आहे बहरीन नावाचा देश आहे त्या देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हमाद बिन इसा अल खलिफा हे या ठिकाणी नवीन राजा आहेत बहरीन देशाचे ज्या देशाचे पंतप्रधान आहेत सलमान बिन अहमाद अल खलिफा असं त्यांचं नाव आहे थोडासा डिफरन्स आहे नावामध्ये नावा बरोबर पंतप्रधान आहेत सलमान आणि राजा आहेत हमाद बाकी सर्व शब्द सेम आहेत ठीक आहे बहरीन देशाची राजधानी आहे मनामा आणि चरण वापरलं जातं बहरीन दिनार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा बांगलादेश देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी मोहम्मद शहाबुद्दीन असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी बांगलादेश देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत बांगलादेशचे पंतप्रधान आहेत शेख हसीना राजधानी आहे ढाका आणि चरण वापरलं जातं टाका पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा महत्वाचा प्रश्न आहे बेलारूस देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अलेक्झांडर लुकाशेनको असं त्यांचं नाव आहे हे या ठिकाणी बेलारूस देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत पंतप्रधान कोण आहेत असं विचार तर लिहून घ्या रोमन गोलवचेनको असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे रोमन गोलव चेनको असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी बेलारूसचे पंतप्रधान आहेत राजधानी आहे बेलारूसची मिनिट आणि चरण वापरलं जातं बेलो रशियन रुबल पाव्या पुढचा प्रश्न आठव्या नंबरचा बेल्जियम देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए फिलिप असं त्या राजाचं नाव आहे आणि बेल्जियमचे पंतप्रधान आहेत अलेक्झांडर डी क्रो असं त्यांचं नाव आहे राजधानी आहे बेल्जियमची ब्रुसेल्स आणि चलन वापरलं जातं युरो ठीक आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा भूतान देशाचे नवीन राजा सम्राट म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक असं त्यांचं नाव आहे भूतानचे ते नवीन सम्राट आहेत राजा आहेत पंतप्रधान कोण आहेत भूतानचे तर शेरिंग टोबगे राजधानी आहे थिंपू आणि चरण वापरलं जातं नगुल ट्रम्प पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा ब्राझील देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लुईस इनासिओ लुलादा सिल्वा हे या ठिकाणी ब्राझील देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत ब्राझीलची राजधानी विचारली तर ब्राझीलया आहे आणि चलन वापरलं जातं रियाल नावाचं चलन त्या ठिकाणी वापरलं जातं पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कंबोडिया देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नोरोडोम सिहामोनी असं त्यांचं नाव आहे जे की कंबोडिया देशाचे नवीन राजा म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे त्याच ठिकाणी कंबोडियाचे पंतप्रधान आहेत हुनमानेट राजधानी आहे नोमपेनह आणि चलन वापरलं जातं रिअल पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कॅनडा देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चार्ल्स तिसरा हे या ठिकाणी कॅनडा देशाचे नवीन राष्ट्रपती आहेत आणि कॅनडा देशाचे पंतप्रधान कोण आहेत जस्टिन ट्रुडो राजधानी आहे ओटावा आणि चलन वापरलं जातं कॅनेडियन डॉलर क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा चीन देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शी जिनपिंग हे या ठिकाणी चीनचे नवीन राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत ठीक आहे चीनची राजधानी आहे बीजिंग आणि चलन वापरलं जातं चिनी युआन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा कोलंबिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गुस्तावो पेट्रो असं त्यांचं नाव आहे कोलंबिया देशाचे ते नवीन राष्ट्रपती म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत कोलंबियाची राजधानी आहे बोगोटा आणि चलन वापरलं जातं हो, कोलंबियन पेसो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा झेक प्रजासत्ताक देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पेट्र पावेल असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी झेक प्रजासत्ताक देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे याच ठिकाणी झेक प्रजासत्ताक या, प्रजास या देशाचे पंतप्रधान आहेत पेट्रोल फियाला राजधानी आहे प्राग आणि चलन वापरलं जातं कोरोना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा किर्गिस्तान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सदीर जापरोव असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सदीर जापरोव असं त्यांचं नाव आहे किर्गिस्तानचे ते नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत किर्गिस्तानची राजधानी आहे बिश्केक आणि चरण वापरलं जातं सोम पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा डेन्मार्क देशाचे नवीन सम्राट म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फेड्रिक एक्स असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी डेन्मार्कचे नवीन मोनार्च किंवा राजा म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे डेन्मार्कचे पंतप्रधान आहेत मेट्टे फ्रेडरिक्सन आणि जी राजधानी आहे कोपन आणि चलन वापरलं जातं डॅनिश क्रोन काही प्रोनाऊन्सिएशन थोडंसं अवघड आहे परंतु लक्षात घ्या मी वाटलं तर परत एकदा वाचून दाखवतो पंतप्रधान कोण आहे डेन्मार्कचे मेट्टे फ्रेडरिक्सन असं त्यांचं नाव आहे फ्रेड रिक्सन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न इजिप्त देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अब्देल फताह अल सिसी असं त्यांचं नाव आहे इजिप्त देशाचे ते नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे या ठिकाणी इजिप्तचे पंतप्रधान आहेत मुस्तफा मादबौली राजधानी आहे कैरो आणि चलन वापरलं जातं इजिप्शियन पाऊंड असं त्या चलनाचं नाव आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीसावा फ्रान्स देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इमॅन्युअल मॅक्रॉन असं त्यांचं नाव आहे ज्या ठिकाणी फ्रान्सचे पंतप्रधान आहेत गॅब्रियल अटल राजधानी आहे पॅरिस आणि चलन वापरलं जातं युरो या ठिकाणी या देशाचं हे चलन आहे पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा जर्मनी देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फ्रँक वॉल्टर स्टिनमायर असं त्या ठिकाणी काय नाव आहे राष्ट्रपतींचं नाव आहे तर फ्रँक वॉल्टर स्टिनमायर हे जर्मनीचे राष्ट्रपती म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत राजधानी आहे बर्लिन आणि चरण वापरलं जातं युरो ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकविसावा आईसलँड देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जी टी जोहान्सन असं त्यांचं नाव आहे तर त्यांना या ठिकाणी आईसलँड देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे आईसलँडचे पंतप्रधान आहेत कॅटरीन जेकोब्स डोटीर आणि राजधानी आहे रेक जाविक आणि चरण वापरलं जातं आईसलँड कोरोना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस हवा इंडोनेशिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जोको विडोडो असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी इंडोनेशियाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे राजधानी आहे इंडोनेशियाची जकार्ता आणि चलन वापरलं जातं रुपिया रुपिया बरं का लक्षात ठेवा पुढचा प्रश्न तेवीस नंबरचा इराण देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इब्राहिम रायसी असं त्यांचं नाव आहे ते इराणचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे इराणची या ठिकाणी राजधानी आहे तेहरान आणि चलन वापरलं जातं रिया पुढचा प्रश्न चोवीस नंबरचा इराण झालं आता इराक लिहून घ्या इराक देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे चोवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अब्दुल लतीफ रशीद असं त्यांचं नाव आहे ते इराक देशाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत इराकची राजधानी आहे बगदाद चलन आहे इराकी दिनार आणि पंतप्रधान आहेत मोहम्मद शिया अल सुदान असं या ठिकाणी पंतप्रधानांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा हवा इस्रायल देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी आयझॅक हरजोग असं त्यांचं नाव आहे हे या ठिकाणी इस्रायलचे नवीन राष्ट्रपती आहेत आणि पंतप्रधान कोण आहेत बेंजामिन नेतान राजधानी कोणती आहे जेरुसलेम आणि चलन वापरलं जातं शेकेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीसावा इटली देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी सर्जिओ मॅटॅरेला असं त्यांचं नाव आहे इटली देशाचे ते नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आणि इटलीचे पंतप्रधान कोण आहेत जॉर्जिया मेलोनी राजधानी आहे रोम आणि चलन वापरलं जातं युरो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीसावा जपान देशाचे नवीन सम्राट म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सत्तावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नारुहितो असं त्यांचं नाव आहे जपानचे ते नवीन राजा बनलेले आहेत ज्या ठिकाणी पंतप्रधान आहेत फ्युमियो किशिदा राजधानी आहे टोकियो आणि चलन वापरलं जातं येन अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न पाहूया अठ्ठावीस नंबरचा कझाकस्तान नावाचा देश आहे या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कॅसिम जोमार्ड तोकायेव असं त्यांचं नाव आहे कझाकस्तान देशाचे ते नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत कझाकस्तानचे पंतप्रधान आहेत ओल्जस बेकटेनो राजधानी आहे नूर सुलतान आणि चरण वापरलं जातं टेंगे क्लिअर गोष्टी समजल्या तर जसं की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं आज आपण अठ्ठावीस देशांची माहिती घेतली आहे उद्या अशाच प्रकारे संध्याकाळी साडेसात वाजता राहिलेल्या अठ्ठावीस देशांची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत दोन्ही मिळून जवळपास पन्नास ते साठ देश या ठिकाणी होणार आहेत याच्या बाहेरचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही क्लिअर तर या ठिकाणी जाताना एवढंच बोलेल व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा जवळच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा अजून एक गोष्ट बोलेल नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ कंटेंट पाहत असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया जसं की एक जानेवारीला दोन दिवस असतात जागतिक कुटुंब दिवस आणि डी आर स्थापना दिवस, दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारीला दोन दिवस असतात राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात बारा जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी पंधरा जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत पंच्याहत्तर क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती क्लिअर तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया जसं की एक मार्चला दोन दिवस असतात शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस तीन मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस चार मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती आठ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस दहा मार्चला सी आय एस एफ स्थापना दिवस मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी तेरा मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस त्याच्या मार्च मध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी चौदा मार्चला आहे जागतिक किडनी दिवस पंधरा मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक दिवस सुद्धा असतो वीस मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस एकवीस मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस बावीस मार्च जागतिक जल दिवस तेवीस मार्च जागतिक हवामान दिवस चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा टी दिवस आणि सत्तावीस मार्च जागतिक रंगभूमी दिवस क्लिअर